राजस्थानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारादरम्यान एक पोस्टर लागलं आणि त्या पोस्टरवरनं वाद निर्माण झालाय शिंदेंचा या पोस्टरवरती हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलाय यावरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोल केलाय पक्ष चोरला नाव चोरलं आता बाप चोरायचा प्रयत्न किती तो निर्लज्जपणा असं म्हणत ठाकरे गटानं हल्लाबोल केलाय तर राजस्थानमधल्या याच पोस्टरवरनं आणि पोस्टरवरच्या उल्लेखावरनं आदित्य ठाकरे संजय राऊत आणि अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया मला वाटतं चोर पक्ष चोर आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा त्याचा कळस गाठलेला आहे कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार किती देखावा करणार त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय हे सगळं काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही आणि सरकार बाद एकतीस तारखेला होणार म्हणजे होणार महाराष्ट्रात अशा पद्याला वयाची हिंमत नाही लोक जोड्याने मारतील हां त्याच्यामुळे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड म्हटलं उद्या अमेरिकेत गेले तिथे लावते जो बायडनच्या प्रचारला जाऊ शकतात फार महान नेते आहेत इतके महान नेते राज्यात निर्माण झाले नाहीत आता एकनाथ शिंदे हे हृदय सम्राट असतील बरं का तर त्यांनी हिंदूहृदय सम्राट म्हणून असं काय महान कार्य केलं आहे हे पाहावं लागेल आम्हाला सगळ्यांना आता बेमानांना आणि गद्दारांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्याची नवीन परंपरा आहे नव्या हिंदुत्व सुरू झाली असेल तर हे पाहावं लागेल हिंदू हृदय सम्राट म्हणून पोस्टर जर का एकनाथ शिंदेंचं लागलेलं आहे तर याच्यात गैर काय म्हणजे हिंदूंसाठी एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते काम करत नाहीत का राहिला प्रश्न बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जागेवरती एकनाथ शिंदे बसू शकत नाही हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबच मानतात त्यामुळे प्रत्येक शिवसेनेमध्ये काम करणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आपले विचार मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतो त्याच्यामुळे जनतेच्या भावना असतात ते पोस्टर लावतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट